बाचनी गावच्या भूषण लाड यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती दूध पुरस्कार प्रदान। ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या जाणीवेतून हा युवक स्वखर्चाने समाजातील बेघर बेवारस मनोरुग्ण लोकांचे पुनर्वसन करतो आहे। मागील 12-13 वर्षात तब्बल 64 लोकांचे पुनर्वसन करण्यात तो यशस्वी झालाय। तसेच गेल्या वर्षभरात उडान व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियान अंतर्गत 1000 जास्त लोकांना व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त केले। या युवकाचं नाव आहे भूषण लाड। त्याच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे। हा पुरस्कार श्री अतुल आकुर्डे सर, सहाय्यक संचालक वित्त विभाग मंत्रालय मुंबई, श्री विशाल जाधव, युवा उद्योगपती शिवसमर्थ असोसिएटेस चे मॅनेजिंग डायरेक्टर, तसेच श्री संदीप गडकर मोटार वाहन निरीक्षक RTO यांच्या उपस्थितीत देण्यात आला। आतापर्यंत 24 राज्यस्तरीय आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत। वयाच्या 16 वर्षीपासून म्हणजेच कॉलेज जीवनातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली। बेघर बेवारस मनोरुग्ण लोकांचे पुनर्वसन करत असताना समाजातील अनेक मत्तीचे हात त्यांच्यासोबत सहभागी झाले। यामध्ये अनेक युवक युवती डॉक्टर वकील शिक्षक असे प्रत्येक क्षेत्रातील सदस्य सहभागी झाले। या सर्वांनी मिळून उडान फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेची सुरुवात केली। बघता बघता त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी वाढली की उडान फाउंडेशन आज 14 जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहे। गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू संस्था कुटुंब यांना अन्नधान्य कपडे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, अनेक रुग्णांना आर्थिक मदत, महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत या हेतूने महिलांच्यासाठी मोफत लघु उद्योग प्रशिक्षण, व्यसनमुक्ती असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्तीसाठी भूषण लाड यांना संपर्क करावा। उडान व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती केंद्र 86-98-87-98-90। सह्याद्री लाईव्ह साठी कागल प्रतिनिधी इंद्रायणी सुतार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।